नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले स्वागत। तर आज मी तुम्हाला कडुलिंबाची चटणी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कडुलिंब खाण्याचे फायदे देखील सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पूर्वी गुढीपाडव्याला ही कडुलिंबाची चटणी हमखास बनवली जायची। वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवली जाते। काळानुसार ही चटणी बनवण्याची पद्धत विरळ होत चालली आहे किंवा काहींना तर माहितीही नसेल गुढीपाडव्याला अशी चटणी बनवली जाते, त्यांच्याकरिता हा व्हिडिओ उपयोगी ठरेल। आयुर्वेदामध्ये कडुलिंबाचं फारसं महत्त्व सांगितलेलं आहे। कडुलिंबाचा रस 2 ते 3 चमचे किंवा 2 ते 3 पानं रोज जर प्राशन केले तर बरेचसे आजार नाहीसे होतात। कडुलिंब हा बुरशीनाशक असून जर त्वचेसंबंधित काही आजार असतील, केसांचे विकार असतील, पोटाचे विकार असतील, याचे फायदे सांगितले तेवढे कमीच आहे। सर्व आजारांवर हा कडुलिंब मात करतो। तर याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघूयात। तर इथे मी 2 काड्या कडुलिंबाची फुले घेतलेली आहे। बऱ्याचदा ही कडुलिंबाची फुले असतातच असं नाही, भेटली तर वापरावी, नाही टाकली या चटणीमध्ये तरीही चालेल। त्यानंतर 3 काड्या इथे कडुलिंबाची पाने घेतली आहे, 20 ते 25 आहे, अगदी कोवळीच पानं आपल्याला इथे वापरायची आहे। 1 चमचाभर चिंच घेतली आहे, तुम्ही इथे चिंचेचा पल्प म्हणजेच कोळसुद्धा वापरू शकता। 2 मोठे चमचे गुळ घेतला आहे, 1 मोठा चमचा हरभरा डाळ मी 4 तासांकरिता पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। पानं टाकली आहे, त्यानंतर फुलेसुद्धा टाकते, त्यानंतर चिंच, गुळ आणि हरभरा डाळ टाकून घेणार आहोत। हवं असेल तर तुम्ही ही चटणी खलपत्त्यामध्ये ठेचूनसुद्धा बनवू शकता। अगदी 1/2 चमचा चवीनुसार मीठ, हे साधं मीठ आहे, सैंदव मीठ वापरलं तरीही चालेल। तर मिक्सरमध्ये ही चटणी मी अशा पद्धतीने वाटून घेतली आहे। यात अगदी 1 चमचाभरच पाणी मी टाकलं होतं, थोडीशी जाडसरच ठेवली आहे, अगदी याची बारीक पेस्ट केलेली नाही आहे। कडुलिंबाची झटपट चटणी आपली इथे बनून तयार झाली आहे। मी असं म्हणणार नाही की ही खूपच स्वादिष्ट लागते। आपण यात गुळ जरी घातलाय, चिंच जरी घातली आहे, तरी ही चटणी कडूच लागणार आहे। सणवाराला ज्याप्रकारे पुरणपोळीचा महानैवेद्याचा मान असतो, त्याचप्रकारे ह्या कडुलिंबाच्या चटणीचा गुढीपाडव्याच्या दिवशी तितकाच मान असतो। तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।